नमस्कार, मी अजय शेरकर, झुंजार नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूया बातम्या एक्सप्रेस। बीड जिल्ह्यात सोमवारी 81 रुग्ण पॉझिटिव्ह तर 62 जण कोरोनामुक्त। महाजनांच्या घराला खिंडार, खडसेंच्या उपस्थितीत 200 कार्यकर्ते राष्ट्रवादीत। बिहारच्या जनतेनं घराणेशाहीला नाकारलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी। देशात अघोषित आणीबाणी आणली जातीय, सुप्रिया सुळे। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यासाठी मातोश्रीवर मशाल मोर्चा। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली होणार जागतिक गुंतवणूकदारांची परिषद। संगमनेरमध्ये पोलीस अधिकाऱ्याला 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले। महानायक अमिताभ बच्चन विरोधात पोलिसात तक्रार दाखल। विनोदी अभिनेता विजय राजवर विनयभंगाचा गुन्हा दाखल। आणि शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार नारायण राणे। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं। कोरोनाच्या संख्येत एक दिवस वाढ तर दुसऱ्या दिवशी उतार असे चित्र बीड जिल्ह्यात निर्माण झाले असून, सोमवारी दुपारी आलेल्या 558 जणांच्या अहवालात 477 निगेटिव्ह तर 81 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत। अंबेजोगाई 6, आष्टी 19, बीड 23, धारूर 3, गेवराई 3, केज 2, माजलगाव 6, परळी 3, पाटोदा 3, शिरूर 7, वरवणी 6 असे एकूण 81 जण कोरोनाबाधित आल्याचे स्पष्ट आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना गेली 3 महिन्यांपासून पगार नाही। हा थकीत पगार महामंडळाने तातडीने द्यावा, कारण 15 दिवसांवर दिवाळी आली आहे। आमच्या एसटी कामगार संघटनेचे राज्य पातळीवरील नेत्यांनी पगार व दिवाळी बोनस या प्रमुख मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे। आम्हाला स्थानिक आमदारांना या मागणीचे निवेदन देण्याच्या सूचना आहेत। त्याप्रमाणे आम्ही आमदार सुरेश धस आणि आमदार बाळासाहेब आजमे यांना मागणीचे निवेदनही दिले आहे, असे मारुती मामा पोकळे तुकाराम राख यांनी सांगितले। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी उत्तम बोडके, आष्टी। मारुती पोकळे, आष्टी एसटी आगारामध्ये मी गेली 34 वर्षे मेकॅनिक म्हणून कार्यरत आहे। या ठिकाणी गेले 3 महिने झाले आम्हाला पगार नाही। बोनस नावाची गोष्ट फक्त आम्हाला दाखवितात, तरी बी आमची अशी इच्छा आहे या सरकारला, या अजितदादा पवार साहेबांना आणि परिवहन मंत्री श्री अनिल परब साहेबांना, की आमचा पगार व्यवस्थित करावा, आम्हाला बोनस द्यावा। जे योग पाडनेरचे जवान दादासाहेब जिजाबा चव्हाण भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत। ते सुट्टीवर आले असताना त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नामदेव राऊत, रघुनाथ धोंडे, पोपटराव घुले यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला। दादासाहेब चव्हाण यांनी आपली सुट्टी संपवून ते ड्युटीवर जात असताना त्यांचा सत्कार करताना सैनिक अभिमान मळेकर, संदीप दरेकर, आष्टीचे माजी नगराध्यक्ष रघुनाथ धोंडे, पोपट घुले आदी जण। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी उत्तम बोडके, आष्टी। ओबीसी व्हीजीएनटी प्रवर्गाच्या संवैधानिक न्याय मागणीसाठी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर परिसरात ओबीसी व व्हीजीएनटी तसेच 12 बलुतेदार संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्राध्यापक टीपी मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले। ओबीसी संघटनेतील व 12 बलुतेदार संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने तहसील परिसर दणाणून गेला होता। झुंजार नेता लाईव्ह चॅनल साठी अनंत कुलकर्णी, परळी। माणसाला जीवन जगताना प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे। एखादा अवयव निकामी झाला असेल तर त्या माणसाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। मुखातील दात देखील त्यात अत्यंत महत्त्वाचे आहेत। डॉक्टर नाथ डेंटल क्लिनिकचे डॉक्टर महेश नाथ यांनी कडा येथील अशोक गरड या गरीब कुटुंबातील व्यक्तीस 20,000 रुपये किमतीचे संपूर्ण दात मोफत बसविले। आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आणि सामाजिक बांधिलकी म्हणून कडा येथील नाथ डेंटल क्लिनिकचे डॉक्टर महेश नाथ यांनी आजपर्यंत ग्रामीण आणि दुर्गम भागात जाऊन अनेक शाळेमधील 1,000 विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी व उपचार केले आहेत। त्याप्रमाणे विविध शिबिराच्या माध्यमातून
गोरगरिबांची दंत तपासणी आणि उपचार केल्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दिगंबर बोडखे, कडा. बरीचशी लोकांची आर्थिक परिस्थिती अशी नाही आहे की ती फार मोठे दातांचे उपचार करू शकतात. तर आमचा असा एक प्रयत्न चालला आहे की आम्ही कमीत कमी दरामध्ये जास्तीत जास्त परिस्थिती खराब असलेल्या लोकांचं कसं कमी याच्यात उपचार करून देतील, आमचा असा प्रयत्न चालू आहे. तरी मी बरीचशी लोकांना निवेदन असं करेल की तुम्ही येऊन ह्या परिस्थिती खराब असलेल्या लोकांना पाठवून आपल्याकडे येऊन ह्या योजनेचा किंवा ह्या सर्व उपचाराचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. गेली 8-10 वर्षापासून मला दाताचा खूप प्रॉब्लेम असायचा. मला काहीच न खाता येत नव्हतं. मग गावातील काही मित्रमंडळींनी मला महेश नाथ डॉक्टर साहेबाकडे आणण्याचं काम केलं आणि त्यांनी इथं आणल्याच्या नंतर डॉक्टर नाथ साहेब म्हणले, किती वर्ष झाले दात पडलेले? तर म्हणलं 10 झाले आहे डॉक्टर साहेबांना दात पडलेले. ते म्हणले, एवढे दिवस कशा म्हणा तू मागं राहिला दात बसायला? म्हणलं, डॉक्टर साहेब माझ्याकडे 1 रुपया नाहीये आणि माझी परिस्थिती अतिशय हलाकीची असल्यामुळे मी दात बसू शकत नाहीये. तर ते म्हणले, अरे मग तुला एवढे दिवस तू फक्त एकदा कोणी यायचंच ना, आम्ही तुला पैशासाठी कधीच नसतं काही आळवलं. तुझी परिस्थिती नव्हती तरी आम्ही तुला ऍडजस्ट करून घेतलंच असतं ना. तर मग डॉक्टर नाथ साहेब म्हणले, ज्यानंतर मला थोडा असा आधार वाटला. तरी डॉक्टर साहेब म्हणले, मी तुझ्याकडून 1 रुपया नाही घेणार, फक्त तू येणार की नाही तेवढं सांग. मी म्हणलं, हो मी येतो उद्यापासून. मग मी पहिल्या दिवशी गेलो, डॉक्टर साहेबांनी माझं माप घेतलं आणि मला दात बसवली. पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्याच्या कामाला वेग आला आहे. आज रोलर पूजन करण्यात आले असून प्रत्यक्ष गाळपास दिवाळीपासून सुरुवात होणार असल्याचे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सन 2020-21 हंगाम पूर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय कारखान्याच्या अध्यक्षा तथा माजी मंत्री पंकजताय मुंडे यांनी घेतला असून अतिशय कमी काळात दुरुस्ती कामांना गती दिली आहे. अंतर्गत कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. बहुसंख्य कामे पूर्ण झाले असून आज रोलरचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक पांडुरंगराव फड, ज्ञानोबा मुंडे, त्रिंबकराव तांबडे, कार्यकारी संचालक GPSK दीक्षितुल यांच्या हस्ते विधिवत रोलर पूजा करण्यात आली. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी अनंत कुलकर्णी, परळी. लोखंडी सावरगाव येथील डेडिकेटेड कोविड रुग्णालयासमोर आज कार्यमुक्त करण्यात आलेल्या स्टाफ नर्स व वार्ड बॉय यांनी बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. या कार्यमुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत धरणे आंदोलनाचा आज पहिला दिवस होता. तालुका आरोग्य अधिकारी लोमटे, वैद्यकीय अधीक्षक अरुणा केंद्रे, वैद्यकीय अधीक्षक चव्हाण यांनी कोविड रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे आम्हाला वरिष्ठांच्या लेखी आदेशाप्रमाणेच मनुष्यबळ तात्काळ कमी करण्याच्या आदेशानुसार आपणास कार्यमुक्त केल्याचे सांगत या कर्मचाऱ्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. या कार्यमुक्त करण्यात आलेल्या स्टाफ व वॉर्डबॉय यांच्या मागण्या आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचविल्या असून त्यावर शासन योग्य ते निर्णय घेईल, असे अरुणा केंद्रे यांनी झुंजार नेता लाईव्हशी बोलताना सांगितले. आरक्षण नसल्याने नोकरी मिळत नाही, त्यामुळे आता मराठा समाजातील युवक व्यवसायाकडे वळू लागले आहेत. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने उच्च शिक्षित तरुण संकेत तरटे यांनी कल्याणबीड रस्त्यालगत डोईठाण येथे छोटेसे हॉटेल सुरू केले आहे. या ठिकाणी प्रवासी अगदी आवर्जून चवीने मिसळ व पॅटीजचा आस्वाद घेत आहेत. सरकारने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे म्हणजे माझ्यासारखे हॉटेल चालवण्याची वेळ इतरांवर येणार नाही, अशी प्रतिक्रिया संकेत तरटे यांनी व्यक्त केली आहे. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दिगंबर बोडखे, कडा. आरक्षणामुळे नोकरीच्या मागे न पाहता मी छोटासा व्यवसाय निवडला आहे. नगर बीड कल्याण हायवेवरती हॉटेल सुरू केलं आहे. तरी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे म्हणजे बाकीच्या मुलांना तरी त्याचा फायदा होईल. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार परळी शहरातील जिजामाता फूड प्लाझामधील सरसकट खाऊ आणि अन्य विक्रेत्यांचे नगर परिषदेकडून आकारण्यात येणारे 6 महिन्यांचे भाडे
कोविड परिस्थितीमुळे व्यवसायात आलेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर माफ करण्यात आले आहे. जिजामाता उद्यान येथील जिजामाता फूड प्लाझामधील सर्वच व्यावसायिकांना नामदार धनंजय मुंडे, नगराध्यक्षा सरोजिनीताई हलगे, उपनगर अध्यक्ष शकील कुरेशी, नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह नगर परिषद प्रशासनाने दिवाळीच्या तोंडावर थेट 6 महिन्यांचे भाडे माफ करून छोट्या व्यावसायिकांची दिवाळी गोड केल्याबद्दल मनपूर्वक आभार मानले आहेत. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी अनंत कुलकर्णी, परळी. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि कोरोनाचा संसर्ग टाळा. नमस्कार.